दरम्यान अनिल देशमुखांच्या विरोधात उम्मेदवार देणार असल्याचं आत्राम यांनी म्हटलंय. देशमुखांच्या विरोधात त्यांच्याच घरातील उमेदवार देणार असं आत्राम म्हणालेले आहे. तर धर्मराव आत्रामांनी स्वतःच्या मुलीपासून सावध राहावं यावर असं उत्तर देशमुखांनी दिलंय. आत्रामांची मुलगी आमच्या पक्षात येत असल्याचंही देशमुखांनी म्हटलंय. अनिल देशमुख यांच्या विरोधात अजितदादा गट उमेदवार देणार 100%. आता ते विरोधात आहेत ना, आमच्याकडे कुठे आहे ते? लढवणार 100%. उमेदवार कोण तेवढा तगडा उमेदवार? अनिल देशमुख मोठा उमेदवार आहे. अनिल देशमुख मोठे उमेदवार आमच्याकडे, त्यांच्या बरोबरचा उमेदवार त्यांच्यापेक्षा मोठा आमच्याकडे आहे, त्यांच्याच घरचा. त्यांच्याच कुटुंबातला? हा, त्यांच्याच घरचा. सलील देशमुखांकडे तुमचा रोष आहे की आशिष देशमुखांकडे? दोनच घरचे उमेदवार आहे त्यांच्या. ते कुटुंब, त्यांचे नातेवाईक असं आहेत. उमेदवार सक्षम उमेदवार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त मजबूत. मंत्री बाबा आत्राम म्हटले की अनिल देशमुखांच्या विरोधात देशमुख कुटुंबातलाच तगडा उमेदवार देणार असं म्हटले. अरे बाबाला म्हणा, तुझ्या मुलीपासून वाचून ना म्हणा तू. त्याची मुलगी आमच्याकडे येऊन राहिली.